जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा एकदम स्पेशल व्हिडिओ असणार आहे। स्वराज्याची पहिली राजधानी श्रीमान किल्ले राजगड या किल्ल्याची आज आपण सफर करणार आहोत आणि या किल्ल्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सध्या आपण या ठिकाणी आहे ती सुवेळामाची, संजीवनी माची, चोर दरवाजा, महाद्वार अशा पद्धतीचे अनेक ठिकाणं, पद्मावती तलाव असेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। राजगड किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी मुख्यत्वे दोन मार्ग आहेत। पहिला, गुंजवणे गावातून गुंजवणे दरवाजा मार्गे राजगडवर पोहोचता येते आणि दुसरा, पाली मार्गे पाली दरवाजातून राजगडवरती पोहोचता येते। आमच्या ट्रेकची सुरुवात राजगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गुंजवणे गावातून झाली। जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज आपण एक स्पेशल व्हिडिओमध्ये आढावा घेतो आहे किल्ले राजगड या ठिकाणचा। किल्ले राजगड या ठिकाणाला आम्ही भेट देत आहोत आणि जवळपास आमचा प्रवास हा सकाळपासून 10 किलोमीटर पायीच सुरू आहे। सध्या आम्ही जवळपास 75% किल्ला सर केलेला आहे आणि माझ्यासोबत आहे विश्वजित पांढरे। सध्या उन्हाचा कडाका खूप आहे, जरी आता आपल्या 10:15 जरी वाजले असतील तरी ऊन खूप जास्त आहे, त्यामुळं जशा पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं आम्ही किल्ला सर करतो आहे। धन्यवाद। किल्ला सर करत असताना शिवकाळातील मावळ्यांच्या शक्तीची आणि क्षमतेची नक्कीच या ठिकाणी अनुभूती येते। मित्रांनो, जवळपास 85% किल्ला सर करत आम्ही पोहोचलेलो आहे। आपण पाहू शकताय इतक्या उंचीवरचा हा ट्रेक, जो खाली रस्ता दिसतोय तिथपासून अगदी 3 किलोमीटरवरती खडी चढाई पार करत सध्या आम्ही पोहोचतोय ते किल्ले राजगड। 1.5 ते 2 तासांच्या प्रवासानंतर अखेर आम्ही पोहोचलो किल्ले राजगडच्या चोर दरवाजाजवळ। चोर दरवाजातून गडावर पोहोचल्यानंतर पद्मावती तलाव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सई राणी साहेब यांची समाधी, पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर आणि बाले किल्ल्याजवळ जाण्याचा मार्ग दिसतो। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती। राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे। शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावी लागते, एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून
शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1394 मीटर आहे. दुर्गराज राजगड महत्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. बाले किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाने आम्ही सुवेळा माचीकडे मार्गस्थ झालो. सुवेळा माची आणि चिलखती बुरुजाचं नयन मनोहर दृश्य पाहिल्यानंतर चिलखती बुरुजाच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक ठिकाण पाहायला मिळतं ज्याचं नाव आहे नेढे. नेढे म्हणजे उभ्या कातळात निसर्गनिर्मित असं आरपार झालेलं छिद्र असतं. अशाच पद्धतीची संरचना आपल्याला राजगड किल्ल्यावरती पाहायला मिळते. सुवेळा माचीप्रमाणेच संजीवनी माचीसुद्धा तितकीच बुलंद आणि बेलाग आहे. या माचीची एकूण लांबी जवळपास 2.5 किलोमीटर इतकी आहे. संपूर्ण किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही गड उतार झालो तेच हे ठिकाण, म्हणजेच गुंजवणे दरवाजा. राजांचं राजेपण दाखवणारा, अतिउंच असा डौल दाखवणारा, स्वराज्याचा पाया उभारणारा, माझ्या राजांना 25 वर्षे घरपण देणारा असा हा राजगड सर्वांनी आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवाच. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.